हाय नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? मी पायल, माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईज, जसं की मी तुम्हाला लास्ट मकर संक्रांतच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की आमच्या बाबूचं बोरनान राहिलंय. बाबू म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा, म्हणजे आमचा बाबू. तर आमच्या बाबूचं बोरनान राहिलंय. सो ते करण्यासाठी आज मी परत तिकडे चालली आहे, माझ्या माहेरी, माझ्या मम्मीकडे. सो चला तर तिकडे जाऊन आपण बोरणार, मस्तपैकी करू बाबूचं, आणि त्याचा मी व्लॉग करणार आहे आज. सो त्याला मी घरी चालले म्हणून खूप एक्साइटेड आहे. सो बघा आज आमचा कार्यक्रम. थांबणार आहे नेहमीप्रमाणे, मला घ्यायला आली माझी गँग. दीदी, जीजू आणि हा बघा हिरो तिकडं बघ. हॅलो कर, तो शायनिंग मारून आता माझ्याकडे नाही बघणार. हे बघा, मी म्हणलं ना शायनिंग मारून गॉगल लावून. हर तुझ्या बोरणांची तयारी चालली इथं. ते मटकं काय कसे टाकायचे, ते सगळं सामान टाकायला लागतं. तर ते सगळं सामान घेते माझी बहीण. आता आम्ही घेतोय पतंग. ते बघा, पतंग घेतोय मागं लावायला, सजवायला सगळं. ते मागे एक पडदा लावून आहे ना डेकोरेशनसाठी. आता छोटे छोटे पतंग घेतोय. हे बघा ह्या पतंग, या घेतो पाच पतंग. आता हे बघा फुलांची शॉपिंग. ए महिना शॉपिंग शॉपिंग चालली. आता फ्लावर्सची शॉपिंग. ते बोरणांसाठी ना माझ्या बहिणीला ना जरा शॉपिंग करायची होती. म्हणजे ते नाही का काय असतं ग, ते काय काय असतं ते, हा ते गोळ्या बिस्किट असत. तसंच खरं तर ती मला घ्यायला आली आहे, पण आता इकडे मंडईत आली आहे घ्यायला. तर ती म्हणली आपण इथूनच सगळं सामान घेऊ. आणि आज ते घरी ना हळदी कुंकू पण करणार आहेत असं बोलते बहीण. म्हणून ते वाहनच ते काहीतरी नाही का असं बायकांना गिफ्ट द्यायला ते वाणाचं घेतलं आम्ही, छोटे छोटे नाही का हळदी कुंकूचे वाटे घेतले ते. तर बघा आज पुढे आम्ही काय काय घेतो. सो गाईज, आम्ही मंडईतो ना आलो डायरेक्ट आमच्या घराच्या इकडे आलो, कारण की माझ्या बहिणीला काही घ्यायचं नव्हतं जास्त. ती उगस नाटक करून मला घ्यायला आली मंडईमध्ये. उगस जिजूंना नाही का तिने फिरवावं म्हणून, आज संडे होता म्हणून ती जास्त चाललेलं की नाही का कुठेतरी फिरायचं म्हणून त्यांना बिचारांना त्रास दिला. उगसच मला घ्यायला आली. आणि मग मंडईतून आम्ही येता येता थोडं सामान घेऊन आलो आसूसाठी. आणि आता खूप जास्त तहान लागली मला बोलून. आणि आता ऊसाचा रस पिऊन आता आम्ही डायरेक्ट घरी जातो. चला फायनली मी घरी पोहोचली आहे. आणि घरी पोहोचल्यानंतर मला एक समजली गोष्ट, ती म्हणजे माझी मम्मी ते म्हणजे माझी बहिणी ते आहेत ना, माझी संक्रांत झाली नाही त्याच्यामुळे ना आज माझ्यासाठी स्पेशल संक्रांतीचा कार्यक्रम करणार आहे. आणि हळदी कुंकू पण ठेवलंय आज. सो तर गाईज, आता फायनली आमचं डेकोरेशन करून झालंय. आणि मला इथं आलं कळलं की आज माझं पण हे काय म्हणते त्याला हळदी कुंकू आहे म्हणून. तुझं पण करायचंय का हळदी कुंकू म्हणून मी रुसलीये का? तू पण लग्न कर मग तुझं पण करू. मला नाही बोलू. का नाही बोलायचं? तुला कोणी ऐक. आणि मी त्याच्या आधी मम्मीने एवढी सारी आणि थांब एक मिनिट मला बोलून दे. आणि आता गप्पा बस, मम्मी सांग नाही ला कशी करते. तर ना हे काय म्हणतात त्याला काय म्हणतात ग, काय बोलत होते मी विसरले. आणि हा गाईज आज माझी मकर. हा मी काय म्हणत होते, माझ्या मम्मीने माझ्यासाठी, माझ्या बहिणींनी आणि माझ्या मम्मीनी, माझ्या बहिणींनी आणि अजून एक बहीण आहे माझी मोठी, तुम्ही बघितलं असाल ना, त्यांनी सगळ्यांनी एवढी तयारी केली जबरदस्त. मी तुम्हाला दाखवते, थांबा जरा वेळ दाखवा, जरा वेळ थांबा, मी तुम्हाला सगळं दाखवते काय काय तयारी केली ते. आणि डेकोरेशन पण केलंय, वेट करा मी दाखवते. मी खूप एक्साइटेड आहे, मला सरप्राईज भेटलंय खूप जास्त मोठं, दाखवते मी तुम्हाला.
माझ्या बहिणीने इतकी इतके ताट सजवलेत की तिला समजत नाही अजून अजून काय ठेवायचं तिथे. तर थांबा मी तुम्हाला दाखवते की तिने काय काय तयारी केली आहे. हे बघा तिने काय 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 आणलंय हे सगळं. हे बघा मी मेकअप जास्त युज नाही करत म्हणून तिने परफ्यूम आणलाय माझ्यासाठी. हे बघा मस्त तयारी केली आहे. गजरा बिजरा गुलाय काय जलेबी हे असं बघा कारण की एवढं सगळं चांगलं वाटतं. यांची सगळी तयारी झाली. मला काहीच तयारी करायची नाहीये कारण माझ्या बहिणींनी माझ्या मम्मीनी माझ्या दाजींनी सगळ्यांनी इथे तयारी करून ठेवली आहे. दाखवते मी तुम्हाला परत एकदा बॅक कॅमेऱ्यानी. तर आणि त्यात आता मला काय करायचंय मला फक्त माझा आवरायला जायचं आहे. आता मी मस्तपैकी साडी बिडी घालणार आहे. नशीब बापूचं बोलणार नव्हतं म्हणून मी एक साडी घेऊन आले होते. नशीब नाहीतर मला तर आज कपडे पण नव्हते घालायला चांगली. नशीब एक साडी आणली होती तशी माझ्या बहिणींची पण तरी पण नाही का मला यांनी सरप्राईज दिला. आज माझा पण कार्यक्रम ठेवला. त्यांना असं वाटलं की नाही का बिचारी हिचं पहिलं मकर संक्रांत झाली नाही का असं त्यांना पण वाईट वाटलं माझ्याकडे बघून. त्याच्यामुळे त्यांनी मला दिलं सरप्राईज. सो मी खूप खुश आहे. मी तरी म्हटलं मंडईमध्ये माझी बहीण नाही का भाजी पण घेत होती नाही का भाजी शेंगा ते घेत होती. मी तरी म्हटलं का घेते नाही का मला का घ्यायला सांगते पण घे ते पण घे ती घेत होती. मी काय बोललो नाही मला असं वाटलं घरी भाजी करायला घेते पण नाही इथं भाज्या लागत होत्या म्हणून ती तिथं भाज्या घेत होती. सो खुश आता मी मस्तपैकी चहा पिते आणि त्याच्यानंतर मी होते रेडी. मला तर एकदम स्पेशल वाटतंय सगळं सजवलंय. हे बघा पाट पण सजवलंय बसायचं सगळं सजवलंय आणि मी असे मस्त बसले. हे वाने हे जे बायकांसाठी आणलं होतं ते हे हळदी कुंकू ठेवायचंय त्याच्यात. किती छान छान आहे. सो मी नसताना पण ह्यांनी किती छान तयारी केली हे म्हणजे मला न कळून देता. सो खूप छान छान आहे. हा गजरा मी लावणार आहे आता. हा बोर्डन चालू झालंय आता. काय रे तुझं आज मावचा कार्यक्रम आहे ना तू का बसलाय इथं बोल. हट साक्षी खाली तरी बस नाही तर मागव याचा मुकुटच खाली पडलाय. एसी डालते भाभी एसी डालते उसके अंग पे. चला आता माझा मी जाणार तिथे टाकायला. आता परत पडणार आहे आरशीच्या डोक्यावरच खाली. आता मी हर्षूला आंघोळ घालणार आहे. ते पडत नाही तो स्वतः पाळतो त्याच्या हाताने डोक्याने. सगळे केस भुसा भुसा झाले तर कसं हलू नको असंच राहून दे. माझ्या घरच्यांनी खूप झटपट पटापट तयारी केली होती माझ्या हळदी कुंकाची. सो काय झालं माहितीये का विषय खरा विषय सांगतो तुम्हाला. काय झालं की मी खूप नाराज होते कारण की माझी संक्रांतला
म्हणजे संक्रांतीच्या दिवशी मला ते सगळं करताना आलं जे आज केलं मी. इच्छा पूर्ण झाली ती माझी. सो थँक्यू मम्मी आणि थँक्यू जीजू बहीण सगळ्यांना, माझ्या माहेरच्या लोकांना सगळ्यांना थँक्यू. तर मला सरप्राईज दिलं. खुशी के मारे मैं अभी कुछ क्या बोलू अभी बता नहीं सकती मैं. तर खूप छान झालं. पण मला खूप जास्त अजून लेडीज पाहिजे होत्या हळदी कुंकाला, पण ते करता नाही आलं कारण की आम्ही नवीन शिफ्ट केलं इकडं. शिफ्टिंगमुळे प्रॉब्लेम झाला. आमचे सगळे जे आहेत पाहुण्या वगैरे ते खूप लांब लांब राहतात ना, त्याच्यामुळे मग कोणाला असं इमर्जन्सी मध्ये सांगता नाही आलं. माझ्या बहिणी वगैरे अजून माझ्या मला खूप बहिणी आहेत, अजून भाऊ वगैरे, त्यांच्या बायका वगैरे, म्हणजे माझ्या बहिणी वगैरे खूप मोठी फॅमिली आहे. सो ते सगळे नाही, त्यांना सगळ्यांना नाही बोलवत आलं. इट्स ओके, नंतर कधी आपण पुढच्या वर्षी वगैरे आधी मधी काहीतरी कार्यक्रम ठेवून सगळ्यांना बोलू. हे जे सगळं सामान असतं हे परत अजून बाकीचं सामान आतमध्ये ठेवलंय, पण हे सगळं सामान असतं ना हे पण. आणि आमच्या हर्षूचं पण बोरनांत आलं, इतकी आंघोळ घातली की तो आता ते आहे ना ते बोरनांची ती डिझाईन असते ना त्यासोबत खेळत बसलाय. हर्षू इकडे दाखव मावला. तिकडे कशासारखा लावलाय तू, बोल जय श्रीराम. ऐकलं का कसा बोलतो, जय श्रीराम जय श्रीराम राम राम राम. तो पण खूप खुश आहे माझ्यासारखा. त्या मम्मीवर लय चिडली आहे कारण की ना काही पण कोणता पण कार्यक्रम असून अजिबात आवरत नाही आणि ना नेहमी गप्पा मारत बसते सगळ्यांसोबत. आता काय बोलू, नको माझ्याशी तर अजिबात नको बोलू. आणि मी चालले आता माझ्या घरी, आता परत कधीच नाही येणार. बघ कसली साडी घातली, काय बघती नसती माझ्याकडे. माझं काय झालं गेलंय, काय झालं गेलंय तुला. चार पोरी आहे मम्मी, चार पोरी आहे, अजून एक पोरीचं लग्न बाकी. माझं काय ग काय ग आता, तू काय म्हातारी नाही झाली एवढी पण बोलती काय. आता माझं सगळं झालं गेलंय, आता मी म्हातारी झाले, आता काय आवडायचं म्हातारपणी. अगं म्हातारे बायका पण किती आवडतात माहितीये का तुला, बोल काय तरी. आधी मला चालत पण नाही. हा तुला करायचं नाही, हळदी कुंकू मला लावायचं नाही, पण तू साडी तरी घालू शकती, तू आवरू तरी शकती, पण ते पण नाही, नको करू. ठीक आहे, मी परत आता येणार नाही, आता मी चालले तुझ्यावरती रुसून. अगं पुरीपुरी तुम्ही करताय सगळं, तरी पण मला काय करायला पण नाही, तुला करायला लागत, पण तू साडी कशी. नको बोलू आता, सोड, मी चिडली माझ्या आवरायचं बिवरायचं तुम्ही. माझं काय, तुझं काय म्हणजे, तू मला जन्म दिलायस. जन्माचा अगं जन्म तर दिलाय, पण माझं आता काय आवरायचं. काय आवरायचं म्हणजे, आवरायचं मस्त पैकी आवरायचं, साडी बिडी घालायची, मस्त फोटो बिटो काढले असते आपण. फोटो तुम्ही बहिणी बहिणी काढा. गप्प बस, वहिनींना वहिनी ताई त्यांच्यासोबत तर मी काढले ते फोटो पण तरी पण. सो गाईज, मी त्यातले ना खूप सारे पार्ट आहेत ना म्हणजे घेतले नाहीत, कारण की ते जे सगळं असतं बायकांचं वगैरे घ्यायला असं नाही का, तर त्यासाठी सगळ्या लेडीज व्यस्त होत्या, तर जेवढे पार्ट घेता आले तेवढे मी घेतले ते. आणि आता मी हा व्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते मला नक्की लाईक कमेंट शेअर करून सांगा. सो बाय बाय गाईज, व्लॉग नक्की लाईक कमेंट शेअर करा.